विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला मी एक छोटासा प्रसंग इथे दाखवणार आहे. तर पहा, प्रसंग असा आहे की तन्मय आणि यश यांच्या मम्मीने त्यांच्यासाठी एक कॅडबरी तिचा एक बार आणला. आता हा जो कॅडबरीचा बार आहे तिच्यामध्ये आहेत 10 वड्या. मग अपूर्णांकात आपण ह्या 10 वड्या कशा लिहिणार बरं? हो, 10 पैकी 10. आणि ही जी संपूर्ण कॅडबरी आहे त्या संपूर्ण कॅडबरीच्या बाबत जर आपण लिहायचं झालं अपूर्णांकात, तर पूर्ण कॅडबरीचं आपण कसं लिहिणार? हो, अगदी बरोबर, 1/1. म्हणजेच या ठिकाणी कॅडबरी जर छोट्या वड्यांच्या बाबत आपण बोललो तर 10/10. आणि तेच आपण पूर्ण कॅडबरीच्या बाबत जर बोललो तर 1/1. आता पुढे काय घडलं पाहूयात. बघा, आता मम्मीने काय केलं, ती कॅडबरी दोन्ही मुलांमध्ये समान वाटून दिली. मग आता ह्या कॅडबरीचे झाले किती तुकडे? 2. आणि दोन्ही तुकडे समान झाले, 2 तुकडे केले आहेत, म्हणजे 2/2 अशी ती कॅडबरी झाली आहे. आणि तिच्यापैकी 1/2 एवढी कॅडबरी मम्मीने काय केली? तन्मयला दिली. आणि यशला पण तेवढीच दिली. म्हणजे किती? 1/2. आता आपल्याला माहित आहे की संपूर्ण कॅडबरी किती आहे? 10/10. मग आपण असं म्हणू शकतो की यशला मम्मीने 5/10 एवढी कॅडबरी दिली. आता पहा बरं का गंमत, तन्मयला 1/2 दिली आणि तीच कॅडबरी, तेवढीच कॅडबरी आपण काय म्हणतोय, यशला 5/10 एवढी दिली. कॅडबरी तर दोन्ही पण समान आहेत, फक्त त्याचे जे भाग पाडले आपण त्या भागांनुसार आपण कधी काय म्हणतोय, 1/1, तर कधी आपण म्हणतोय 2/2, तर कधी आपण म्हणतोय 10/10. परंतु या तिन्हींची किंमत म्हणजे सारखीच आहे. म्हणजे 1/1, 2/2, 10/10 यांचं मूल्य समान आहे, म्हणजे ते सममूल्य आहे. त्यानंतर तन्मयला कॅडबरी किती दिली? 1/2. यशला कॅडबरी किती दिली? 1/2. आता 1/2 जी कॅडबरी दिली त्या 10 मधल्या 5 वड्या आहेत. म्हणजेच तन्मयला 5/10 एवढी कॅडबरी दिली असं म्हटलं तरी बरोबरच आहे. थोडक्यात काय की 1/2 म्हटलं काय आणि 5/10 म्हटलं काय, कॅडबरी तर तेवढीच. म्हणजे 1/2 आणि 5/10 यांचं देखील मूल्य समान आहे. ज्या दोन अपूर्णांकांचे मूल्य समान असते अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणायचे.